24 ऑगस्ट सोमवारी सायंकाळी 6:30 सुमारास महाड शहरातील तारिक गार्डन ही 5 मजली इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. त्यामध्ये 35 जणांचा जीव वाचवणाऱ्या नाविद दस्ते या व्यक्तीने महाड दुर्घटनेत कोसळलेल्या इमारतीच्या प्रचंड ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या 35 रहिवाशांना त्यांनी वाचवले व त्याच वेळेस एका वयोवृद्ध महिलेला सुरक्षित बाहेर काढत असताना त्याच्या पायावर काँक्रीटच्या स्लॅबचा मोठा तुकडा पडला असता त्याला त्याचा पाय गमवावा लागला. महाड रुग्णालयात योग्य उपचार यंत्रणा नसल्यामुळे त्यांना नवी मुंबईच्या नेरूळ मधल्या अपोलो रुग्णालयात आणावं लागलं. दस्ते यांच्या पायाला जास्त दुखापत झाल्यामुळे त्यांचा पाय कापावा लागला. अजूनही त्यांच्यावर उपचार यंत्रणा चालू आहे. अपोलो हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी 12 लाख रुपये रुग्णालयाचा खर्च सांगितला असता नाविद दस्ते यांच्या कुटुंबियांनी सरकारकडून मदत मागितली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की कोरोना सारख्या महामारीमध्ये ज्या व्यक्तीने दुसऱ्यांचा जीव वाचवला आहे आज त्याच्यावर मोठं विघ्न कोसळलं आहे. नाविद दस्ते यांना स्वतःचा कायमस्वरूपी पाय गमवावा लागला. मध्ये तारिक गार्डन या इमारतीमध्ये अपघात झाला तेव्हा लोक धावत गेली, माझा मुलगा पण धावत गेला आणि त्यांनी 30 ते 35 लोकांची जान वाचवली. लास्टला एक म्हातारी माणसाचा जान वाचवताना त्याचा पाय आहे तो खड्ड्यामध्ये जाऊन एक मोठा पिलर त्याच्या पायावर पडला आणि त्याचा पाय मो तिथं ही झाला आणि तो बेहोश झाला होता. त्याचा पायाचा अपघात झाल्याच्या नंतर महाडमध्ये हे डॉक्टर रानाडे हॉस्पिटलमध्ये आम्ही त्याला घेऊन गेलो उपचारासाठी. तिथं त्यांनी उपचार केले पण त्यांनी सांगितले की इथं उपचार ह्या पुरा कम्प्लीट होणार नाही, तेव्हा तुम्ही बॉम्बेला घेऊन जा लवकर, जितकं लवकर असेल तिथं आम्हाला आमचे आमदार ह्या सगळ्यांनी सांगितले ह्या हॉस्पिटलचं नाव, तिथं आम्हाला सहकार्य करून त्यांनी त्या लोकांनी आम्हाला इथं पाठवले ना हॉस्पिटलमध्ये. ज्या हॉस्पिटलमध्ये इथं आलो बॉम्बेला तो नेरोलमध्ये अपोलो हॉस्पिटलचा नाव आहे त्याचा, तर त्यांनी 12-13 लाख रुपये याचा कॉस्ट सांगितले नाही. हॉस्पिटलचा संपूर्ण खर्च आणि त्याचा त्याला हँडिकॅप सर्टिफिकेट वगैरे मिळावा आणि नोकरी मिळावी ही अपेक्षा आम्हाला सरकारपासून आहे. आणि आमचा आमदार आणि आदित्य तटकरे पालकमंत्री हे आम्हाला सहकार्य करतील अशी सरकारपासून अपेक्षा आहे. बिल्डिंग कोलॅप्स झाली तारिक गार्डन म्हणून, तिथे 45 फ्लॅट्स होते टोटली आणि तिथे जवळजवळ म्हणजे मीडियामध्ये इथं पूर्वी आलेलं आहे की त्या आमच्या म्हणजे 45 फ्लॅटमध्ये एक फ्लॅटमध्ये जर पकडलं तर 5 माणसं पकडले ते किती संख्या होते तुम्हाला बरोबर माहिती आहे. तो त्याला माहिती पडला नवीदला की असं असं घडलेलं, त्याने आपली जीवाची पर्वा न करता तो स्वतः तिथे पळत गेला आणि गेल्यानंतर त्यांनी काय केलं, पहिले त्यांनी आपली जीवाची न काळजी घेता न करता त्यांनी लोकांचे 39 लोकांचा जीव वाचवला. ते वाचवता जेव्हा लास्ट क्षणी एक लेडीजला उचलत होता म्हातारी होती, त्यावेळी बिल्डिंगचा जो प्लेअर होता तो कलॅप्स होऊन त्याच्या पायाला डॅमेज केल्यानंतर CRCF वाले जे ते पोहोचले तर पहिल्यांदा त्याला काढला, नंतर मग त्याला उपचारासाठी रानाडे डॉक्टर आहेत तिथे त्याला पाठवलं गेलं. तिथे पाठवल्यानंतर तिथे यंत्रणा चांगली नसल्यामुळे डॉक्टरनी सजेशन केलं की त्यांना मुंबईला पाठवा, तेव्हा ते मुंबईला अपोलो हॉस्पिटलला घेऊन आले. आणि आल्यानंतर इथे आल्यानंतर त्यांच्या जर फायनान्शियल पोझिशन आणि जी निधी सरकारने जाहीर केली तिथे, तर हा एक कोरोना योद्धा असतात तसं हा एक योद्धा होता ज्यांनी ह्या एवढ्या माणसाला वाचवलं आपली जीवाची पर्वा न करता. तर जी योद्धा ज्या योद्ध्याला दिला जातो सन्मान मानसन्मान आम्हाला नको, आम्हाला फक्त त्याचे वडील जे आहेत जे रिटायर आहेत ते त्यांच्याकडे काही पैसा नाही काही नाही, ते जी मदत इथे दिलेली आहे ती मदत इथे कृपा करून त्यांना इथे मदत पोचावी. आणि जे हॉस्पिटलचं बिल अप्रॉक्सिमेटली 12 लाख रुपये काय समथिंग आलेलं आहे तो जरा बिल ते भरू नाही शकत, तर आमची सरकारवर नम्र विनंती आहे, सरकारला साहेब उद्धव साहेबांना सर्वांना नम्र विनंती आहे, पालकमंत्री जेवढे आहेत तिथे ते तिथे आमदार आहेत भरत गोगाले साहेब जेवढे पण आहेत त्यांना नम्र विनंती आहे की त्यांना इथे येऊन अपोलो हॉस्पिटलमध्ये येऊन त्यांना मदत करावी, कारण त्याचा भविष्य आता भविष्याचं समजा हँडिकॅप झालेला आहे. त्याच्या पाठीमागे 2 त्याचे आई वडील ज्यांना तो बालकणार होता आणि त्याची मिसेस आणि एक मुलगा 7 वर्षाचा, तो आता पुढे कसं वाटचाल करेल, त्याच्यासाठी ते हॉस्पिटलचं बिल आणि त्याच्या वाटचालीसाठी गव्हर्नमेंटमध्ये त्याला काहीतरी सहकार्य करा.